नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरिकांच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची 12 ग्रॅम MD अनुषंगाने गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यात आतापर्यंत 3 आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आलेली होती, तर आज त्या गुन्ह्यातील आणखी 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यानंतर इंदिरानगर पोलीस स्टेशनला 5 ऑक्टोबरला जो दुसरा गुन्हा दाखल झालेला होता MD अनुषंगाने, त्यामध्ये 3 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आलेली होती, तर त्या गुन्ह्यात आणखी 2 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि लवकरच त्या आरोपींनाही अटक करण्यात येईल। त्यानंतर 8 तारखेला नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत गोडाऊनची माहिती घेत असताना ते एका गोडाऊनमध्ये जो MD तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि रसायन हे मिळून आलं होतं, त्या अनुषंगाने 3रा गुन्हा दाखल होता। तर त्या गुन्ह्यात आपल्याकडे 3 आरोपी निष्पन्न झालेले होते, तर ते आरोपी मुंबई पोलिसांकडे अटक आहेत। त्यानंतर त्याच गुन्ह्यातील दरम्यानच्या काळात पुणे येथून ललित पाटील फरार झाल्यानंतर चर्चांना वेगवेगळे उधाणं आलेत आणि त्याचाही या गुन्ह्यांशी संबंध आहे किंवा कसे ह्या तपासात तो फरार झाल्यानंतर आपणही पुणे आणि मुंबई पोलिसांसोबत म्हणजे त्यांच्या प्रमाणेच आपण त्या आरोपीचा शोध घेत होतो। दरम्यान गुन्हे शाखा युनिट 1 यांना प्राप्त माहितीवरून ललित पान पाटील हा नाशिक इथे येऊन गेला होता आणि एक दिवस वास्तव्य केलं होतं ही माहिती मिळाली, तर त्यावरून आपण तो ज्या महिलेकडे एक दिवस वास्तव्यास होता त्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली, त्यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण झाल्याबाबत माहिती समोर आली होती, तर त्या अनुषंगाने आपण तपास केला असता तर तिच्याकडून 7 किलो चांदी हस्तगत केलेली आहे आणि त्या महिलेला पुढील तपासकामी सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। तो दुसरा गुन्हा होता ज्यात नाशिक रोडचा गेल्या महिन्यातील, त्यात जे 4 आरोपी आज अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्जुन फिवाल, त्यानंतर सनी पगारे त्याचा भाऊ सुमित पगारे आणि मनोज गांगुर्डे असे 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहे, त्यांच्याकडे तपास चालू आहे। आपल्याला ॲक्च्युली जवळपास खरं म्हणजे आरोपीची म्हणजे तो नाशिकला येऊन गेला हे आपल्याला 4 दिवसापूर्वी कळालं होतं आणि त्या अनुषंगाने आपलं त्याबरोबर वर्कआउट चालू होतं आणि पुणे आणि मुंबई पोलिसांसोबत आपल्याही त्या आरोपी ललित पानपाटीलला शोधण्यासाठी आपल्या टीम्स रवाना होत्या। बॅड लक की मुंबईचा गुन्हा 2 महिन्यापूर्वीचा होता, तर त्यांच्याकडे आधीच डाटा असल्यामुळे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये ते थोडे पुढे असल्यामुळे तो त्या मुंबई पोलिसांना मिळाला आहे। तो 3रा जो गुन्हा आहे की ज्या गुन्ह्यामध्ये भूषण पाटील पानपाटील आणि अभिषेक बलकवडे हे आरोपी आहेत, तर त्यामध्ये तो आरोपी आहे आपल्याकडे 3रा गुन्ह्यात। आपण मुंबईची कस्टडी संपल्यानंतर आपण त्याची कस्टडी घेणार आहोत। महिलेचं नाव आत्ताच ॲक्च्युली डिस्क्लोज करता येणार नाही, ते तपासात निष्पन्न झाल्यानंतर ते सांगायचं। सध्या तरी तसं काही निष्पन्न झालेलं नाही आहे। हो हो गुन्ह्यात सहभाग अजून तिचा निष्पन्न झालेला नाही आहे।
ससून हॉस्पिटलमधून फरार झाल्यानंतर ती चांदी नक्की या गुन्ह्याशी संबंधित आहे का हे तपासाचा भाग आहे तो तपासात निष्पन्न झाल्यानंतर ते डिस्क्लोज केलं जाईल. मारलेलं छापा मारलेल्या ठिकाणी जो मुद्देमाल म्हणजे जो कच्चा माल लागत होता तो कच्चा माल या गोडाऊनमध्ये ठेवला जायचा आणि त्यातलं अंतर जवळपास 1 किलोमीटर अंतर आहे. तर आपल्याकडे जी माहिती मिळेल त्यानुसार 1 दिवस त्या महिलेकडे राहिलेला आहे तो. नाही, इंदिरानगर पोलीस स्टेशनने काल 4 ठिकाणी तपासणी केली असता त्यांना थोडं संशयास्पद आढळून आल्याने आपण त्यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. ते काफा ते कॅफे ॲक्च्युली ज्या उदाहरणार्थ ते लायसन्स होतं ज्या कारणासाठी त्यांनी घेतलं होतं आणि त्या ठिकाणची जी रचना होती त्या रचनेवरून संशयास्पद वाटत असल्याने आपण गुन्हा दाखल केलेला आहे. तसं असं काही मिळून आलेलं नाही त्या ठिकाणी. खरं म्हणजे त्या तपास थोडा सेन्सिटिव्ह आहे आणि महिला असल्यामुळे आपल्याला सगळ्या बाबी इथं सांगणं योग्य होणार नाही. ललित पाटील, आपल्याला 4 दिवसापूर्वी माहिती होती, माहिती मिळाली की तो येऊन गेला. हां, त्या आधी येऊन गेला म्हणजे तो तिथून पलायन केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवस असं डेट एक्झॅक्टली फिक्स नाही पण त्यावेळेस तो 1 दिवस येऊन गेला आहे. आपण 4 दिवसापूर्वी आपल्याला माहिती मिळाली नाही, आपण फक्त तिच्याकडे तपास करत होतो, लक्ष ठेवून होतो आणि जेव्हा तो मिळाल्यानंतर मग आपल्याला क्लिअर झालं त्यावेळेस आपण तिला तिच्याकडनं म्हणजे उदाहरणार्थ ताब्यात पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही. आता आपण फक्त पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे, तेही तिला अटक करतील किंवा काय याबाबत माहिती नाही. आरोपी म्हणून अजून सहभाग नाही आहे त्यामुळे ह्या गोष्टी तपासात निष्पन्न झाल्यावर तिचा सहभाग मिळून आल्यावरच सांगणं योग्य राहील. त्याच्यात कुठलंही तथ्य नाही आहे असं कोणी तिला सांगितल्याचं आमच्यापर्यंत तशी माहिती प्राप्त नाही. त्या अनुषंगाने आपणही ती माहिती घेत आहोत आणि तांत्रिक बाबी म्हणजे उदाहरणार्थ त्यांचे जर तपासामध्ये ते निष्पन्न होत असतील तर 100% आपण त्यांना त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करू. ती ॲक्च्युली माहिती डिटेल घेऊन सांगणं जास्त योग्य राहील. ते एन्क्लोजर होते, पडदे लावलेले होते त्यामुळे ते संशयास्पद वाटलं. ते सर आता काय परिस्थिती शहरामध्ये जसं जसं आम्हाला माहिती मिळते आम्ही आरोपींना अटक करणं किंवा गुन्हा दाखल करणं ह्या कारवाया चालू आहेत आमच्या. निष्पन्न झालं नाही, आता निष्पन्न झालंय असं नाही म्हणता येणार. नाही, पोलिसांची पहिले 4 दिवस कम्युनिकेशन नव्हतंय, नंतर मग आपण कम्युनिकेशन केल्यानंतर कोऑर्डिनेट केलंय. ही बाब तेवढीच खरी आहे की गुन्हा करताना कुठल्या ना कुठल्या म्हणजे आता मॅक्झिमम केसेसमध्ये कुठला नशा केलेला असतो पण त्यात ती नशेचे प्रकार आहेत, दारू आहे, गांजा आहे, ड्रग्स आहेत आणि इतर काही वैयक्तिक कारणं असतात. आणखी आपल्याला आरोपी जर तात्काळ त्याच ठिकाणी मिळालं तर आपण त्याची चौकशी म्हणजे उदाहरणार्थ तपासणी करतो आणि तपासणी जर निष्पन्न झालं तर आपण चार्जशीटच्या वेळेस ती कलमही त्यामध्ये ॲड करतो. आपण सदर कारवाई सुरू केलेली आहे शाळा कॉलेजच्या सुरू आणि सुटण्याच्या वेळेस संबंधित पोलीस स्टेशनचे त्या ठिकाणी अधिकारी अंमलदार जाऊन ते शाळेशी संबंधित नसलेले बाहेरील विद्यार्थी असतील किंवा कोणी मुलं असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि आजची कारवाई पुढच्या 1 तासानंतर मी तुम्हाला सगळ्यांना ती प्रेस नोट देणार आहे किती कारवाई केली ती. शिंदे परिषदेमध्ये ती ॲक्च्युली खाजगी MIDC आहे त्यामुळे ते सरपंच आणि संबंधित बॉडी याच्याखातरी बाब आहे. तर तपासात तसं निष्पन्न झाल्या म्हणजे ॲक्च्युली अजून त्याबाबतचा तपास केलेला नाही आहे. गुटखा महाराष्ट्रामध्ये गुटख्याला बंदी आहे आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला अवैधरित्या गुटखा विक्री करताना किंवा वाहतूक करताना मिळून येतो तर आपण त्यावर कारवाई करतो आहे. आतापर्यंत नाशिक पोलीस आयुक्तालयाने मोठ्या प्रमाणात यावर कारवाई केलेल्या आहेत आणि 1,00,000 रुपयांचा गुटखा आपण जप्त केलेला आहे. नाही, तो गेल्या महिन्यातील नाशिक रोडचा जो गुन्हा आहे 12 ग्रॅम MD अनुषंगाने की ज्यामध्ये गणेश शर्मा, गोविंद साबळे आणि आतिश चौधरी
हे यापूर्वी अटक होते. नाही नाही, हा हे वेगळं प्रकरण आहे. आतापर्यंत आपण 10 आरोपी अटक केलेले आहेत आणि इतर 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि अजूनही जवळपास 8 ते 10 आरोपी निष्पन्न होणार आहेत. तिन्ही गुन्ह्यांमध्ये अजूनही एकमेकांमध्ये कनेक्शन तपासात निष्पन्न झालेलं नाही आहे. तिन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत. जो इंदिरानगरचा गुन्हा आहे तर त्यामध्ये सप्लाय करणारे हे बाहेरचे आहेत, त्यांची नावही निष्पन्न झालेली आहेत. आणि नाशिक रोडचा जो पहिला गुन्हा आहे 12 ग्रॅम MD, तर त्यामध्ये अजून आतापर्यंत आपण ह्या मेन जो डीलर आहे इथला तिथपर्यंत पोचलो आहे, पण तो कोणाकडनं बाहेरून आणत होता हे निष्पन्न झालेलं नाही अजून. नाशिक शहरामध्ये कुठे हुक्कापाला चालू नाही आहे. कालही आपण सर्व ठिकाणी तपासण्या केलेल्या आहेत. जर असेल तर आपण एक मिनिट, जर असेल तर आपण माहिती द्यावी. सुरुवातीला साबळे आपण अटक केला होता. साबळेला जो साबळेचे पैसे ज्या अकाउंटवर जात होते त्या आरोपीला अटक केलं आणि आता साबळे ज्याच्याकडनं माल घेत होता ते आरोपी आपण अटक केलेले आहेत. ते तपासात निष्पन्न होईल. ते आजच अटक केल्यामुळे ते आपण अजून तपासाचा भाग आहे, अजून माहीत नाही डिटेल त्याबद्दल. ते ॲक्च्युली भूषण पानपाटील आणि ललित पानपाटील हे जेव्हा आपल्याकडे आपल्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना हस्तांतरित करणार त्यावेळेस याबाबी क्लिअर होतील.